भारतरत्न अतिशय मोठी बातमी समोर येते. 11 विधान परिषदेच्या जागांची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. 12 जुलैला आता विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. अतिशय मोठी बातमी, 11 विधान परिषदेच्या जागांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे आणि 12 जुलैला आता विधान परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे. राजकीय वर्तुळातून आताच्या घडीची एक मोठी बातमी, 11 विधान परिषदेच्या जागांची निवडणूक जाहीर करण्यात आली आणि 12 जुलैला आता विधान परिषदेसाठी याच जागांसाठी मतदान पार पडणार आहे. 11 विधान परिषदेच्या जागांची निवडणूक जाहीर करण्यात आली आणि 12 जुलैला आता विधान परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आणि 12 जुलैला आता विधान परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे. आपण पाहतोय राजकीय वर्तुळात अतिशय मोठी बातमी, विधान परिषदेच्या 11 जागांची ही निवडणूक जाहीर करण्यात आली आणि 12 जुलैला आता विधान परिषदेसाठी मतदान सुद्धा पार पडणार आहे. विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात आता उत्सुकता कायम असतानाच थेट जाहीर करण्यात आलेली आहे. सुनील काळे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. सुनील, सुनील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? फक्त की ही जी निवडणूक आहे आमदारांमधून या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि 11 आमदार जे वेगवेगळ्या पक्षांचे आहेत ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता जे नवीन संख्याबळ आहे त्यानुसार महायुतीला जास्तीत जास्त विधान परिषदेची जागा आहे त्या जास्त मिळणार आहेत. सुनील धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. तर 12 जुलैला आता विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे.